सर्वांना नमस्कार, जय नाना। चैतन्य पीठाच्या यूट्यूब चॅनेलवरून आपण गेल्या काही महिन्यांपासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत। या आत्मसंवाद या मालिकेमध्ये आपले सद्गुरु आदरणीय बाबा महाराज आपल्याला विविध आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा विषयांवर अतिशय सुंदर असे प्रबोधन करत असतात, जे सहजासहजी आपल्याला इथे कुठेही उपलब्ध नसतं। गेल्या काही आठवड्यांपासून आदरणीय बाबा महाराज श्री गुरुचरित्र चिंतन व दर्शन या वर्ष या प्रबोधन मालिकेत आपल्याला प्रबोधन करीत आहेत। मागच्या पुष्पामध्ये आदरणीय बाबा महाराजांनी सांगितलंय की कुमसी ग्रामवासी त्रिविक्रम भारतींनी जेव्हा वाजत गाजत चाललेल्या मिरवणुकीत श्री गुरूंना पाहिले, पालखीत बसलेले पाहिले, तेव्हा ते म्हणाले की काय हा खेळ चातुर्थ आश्रमाचा। अंतर्ज्ञानी असलेल्या श्री गुरूंना त्यांच्या मनातील हे मनोगत कळले आणि त्यांनी राजाला आज्ञा केली की आपण कुमसी गावात जाऊ। श्री गुरूंना जेव्हा त्रिविक्रम भारतींनी येताना पाहिले तेव्हा त्याच मन काही आपल्या याच्यामध्ये स्थिर होईना, तेव्हा ते चिंतित झाले की माझं मन माझ्या अध्यात्मामध्ये स्थिर का होत नाही। त्यांनी श्री गुरूंना येताना पाहिले व त्यांना श्री गुरु नृसिंह स्वरूपात दिसू लागले आणि समस्त येणाऱ्या व्यक्ती दंडीधारी संन्यासी दिसू लागले। त्यांना आपली चूक लगेच लक्षात आली। त्यांनी श्री गुरूंच्या पायाशी लोळण घेतली, लोटांगण घातले व त्यांची क्षमा मागितली। तेव्हा श्री गुरूंनी त्यांना स्वतःचे रूप दाखवले व त्रिविक्रम भारतींना वर दिला आणि नंतर स्वस्थानी ते परत गेले। इथे हा अध्याय संपतो। पुढच्या अध्यायात बिदर गावच्या यवन राजाची कथा आली आहे व त्याच्याबरोबर दोन गर्विष्ठ ब्राह्मणांची कथा आली आहे। तो यवन राजा दरबारात ब्राह्मणांना वेद म्हणायला लावायचा, त्याच्या मनात पाप होते। एकदा दोन गर्विष्ठ ब्राह्मण राजाकडे आले व म्हणू लागले की आम्ही तिन्ही वेद जाणतो, आमच्याशी वाद घालून कोणीही आम्हाला जिंकू शकत नाही। जे ब्राह्मण वाद घालायचे नाहीत त्यांना ते जबरदस्तीने जयपत्र लिहून घ्यायचे। अशा रीतीने ते फिरत फिरत कुमसी गावाशी आले व त्रिविक्रम भारतींना भेटले व त्यांना वाद घालण्यासाठी म्हणू लागले। त्रिविक्रम भारतींनी विनयाने त्यांना सांगितले की असं मी हा वाद घालण्यामध्ये काही अर्थ नाही, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, ते ऐकेनात। तेव्हा त्रिविक्रम भारतींनी विचार केला की यांना चांगली शिक्षा केली पाहिजे, म्हणून या ब्राह्मणांना ते श्री गुरूंपाशी गाणगापूरला घेऊन आले व श्री गुरूंना भक्तिभावाने नमस्कार करून त्यांना सांगितले की हे मदोन्मत्त ब्राह्मण चर्चेला आले आहेत व नाहीतर ते जयपत्र द्या असे म्हणतात व ऐकत नाहीत। तेव्हा श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले की वृथा गर्व करू नका, त्याने नाश पावा, वेद हे अनंत आहेत, व्यास मुनींनाही वेदांत पूर्णपणे संपादन करता आले नाही। पुढे श्री गुरुचरित्रकारांनी वेदांचा विस्तार सविस्तरपणे इथे कथन केला आहे। श्री गुरूंनी वेदाचा प्रचंड विस्तार व महात्म्य सांगून त्या ब्राह्मणांना म्हटले की उगीच गर्व करू नका व प्राणाला मुकू नका व इथून आता जा, तरी ते ब्राह्मण ऐकेनात। अशा पद्धतीने या अध्यायाचा इथे समारोप होतो। पुढे आदरणीय बाबा महाराजांनी वेदांविषयी अतिशय उपयुक्त व बहुमोल असे मार्गदर्शन केले। ते म्हणाले की वेदांचा विस्तार हा प्रचंड आहे। वेदांच्या एकूण 1130 शाखा आहेत आणि त्यांनी हे सर्व ज्ञान मौखिक पद्धतीने कसे सांभाळले गेले हे सांगताना अष्टविकृती, हस्तस्वर इत्यादी विषयी फार सुंदर असे प्रबोधन केले। एका शाखेच्या विस्ताराबद्दल उदाहरण देताना शुक्ल यजुर्वेदी माध्यंजन शाखेबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की त्याचा अभ्यास करताना वाच्यसेनीय संहिता दुसरा भाग म्हणजे ब्राह्मण या शाखेचा शतपथ ब्राह्मण आहे, त्याच्यातील काही भागाला बृहत आरण्यक असे म्हणतात, तिसरा भाग म्हणजे आरण्य व चौथा भाग म्हणजे उपनिषद, ह्याचे ईशावास्य उपनिषद आहे। ज्यांनी हे चार वाचले असतील त्याने वेदाच्या एका शाखेचा अभ्यास केला असे म्हणता येईल। पुढे अभ्यासकाला षटशास्त्रावरही अभ्यास करण्याची गरज आहे
असं त्यांनी सांगितलंय. असा हा एका शाखेचा विस्तार आहे, अशा अनेक शाखा आहेत. म्हणून श्री गुरुचरित्रकारांनी 26व्या अध्यायात वेदाविषयी किंचित मात्र दर्शन आपल्याला उपलब्ध करून दिले आहे. पुढील अध्यायात पुढील अध्यायाच्या कथेत परोपरीने समजावणे ते मधोन्मत्त ब्राह्मण ऐकले ना, तेव्हा श्री गुरूंना खूप आला व या दोन ब्राह्मणांना आपल्या कर्माची फळे भोगावी लागतील असे ते म्हणाले. श्री गुरुने तेव्हा रस्त्यावरून जाणारा एका यातीहीन माणसाला बोलवले, त्याच्या सर्वांगाला विभूती लावली व शिष्यांना जमिनीवर 7 रेषा काढायला सांगितले. त्या यतिहीन माणसाने त्या 7 रेषा ओलांडल्यावर त्याला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले व तो सर्वज्ञानी ब्राह्मण झाला व वेदावर भाष्य करू लागला. हे पाहून ते दोन ब्राह्मण गर्वगळीत झाले, त्यांना आपली चूक उमगली व ते श्रीगुरूंची क्षमा मागू लागले. श्रीगुरु म्हणाले की कर्माची फळे ही भोगावीच लागतात. तेव्हा तुम्ही 12 वर्ष ब्रह्मराक्षस व्हा व आता गंगेवर जाऊन आपला शरीराचा त्याग करा आणि आपली कर्मफळे भोगा. इकडे तो पतित महाज्ञानी झाला व त्याला 7 जन्माचे ज्ञान झाले. तो श्री गुरूंना म्हणाला की मी पूर्वी ब्राह्मण होतो, मग मी यातेहीन कसा झालो हे मला विस्ताराने सांगा. मी कोणते महादोष केले हे मला सांगा. श्री गुरुंनी त्याला स्पष्ट करून सांगितले. अशा पद्धतीने विशेष हस्तस्पर्शे श्री गुरु असा विभूती महात्म्याचा हा अध्याय इथे समाप्त होतो. मी आदरणीय बाबा महाराजांना विनंती करतो की त्यांनी पुढील प्रबोधनाला सुरुवात केली. सिद्धांत अवधूत चैतन्य देवदत्त. आपण 27व्या अध्यायामध्ये या एका अतिशय आगळ्या वेगळ्या अशा पतिताची कथा आपण बघितली. पतित कसा, तर त्याची अनेक पूर्वजन्म याचं गुरुचरित्रकारांनी वर्णन केलं. अगदी पहिल्या जन्मामध्ये केव्हा तरी तो अध्यापक नावाने एक वेदशास्त्र संपन्न असा ब्राह्मण होता आणि मग वेगवेगळ्या जन्मामधून त्याचं ते सगळे वेगवेगळ्या जन्माचे जे काही त्याचे कर्मानुसार त्याचे वेगवेगळे जन्म झाले आणि शेवटला जन्म हा त्याचा पतितावस्थेमधला आहे. त्यात अंत्यज अशा गुरुचरित्रकाराने म्हटलेलं आहे. आणि असा हा जो अध्यापक आहे त्याला त्याच्या त्या पूर्वजन्माची म्हणजे अध्यापक नावाच्या वेदशास्त्र संपन्न असा वैदिक विद्वानाची महाराजांनी जणू काही स्मृती जागृत केली. आणि स्मृती जागृत केल्यानंतर त्याला विभूती लावल्यानंतर हा घडाघडा जसा वेदांत बोलू लागला, ऋचांचा पाठ करू लागला, वेद पाठ करू लागला. आणि ते पाहून मग जेव्हा स्वामींनी त्याला असं म्हटलं की आता हे जे ब्राह्मण वेदान करता वेद चर्चा करण्यासाठी आलेले आहेत यांच्यासमोर चर्चा करा, तेव्हा गुरुचरित्रकारांनी वर्णन केले की ते पाहिल्यानंतर त्या ब्राह्मणांना जाऊन काही हृदय शिळून उठला. आणि मग महाराजांनी त्यांना एक प्रकारे शाप दिला, मग त्यांनी क्षमा मागितली आणि मग त्यानंतर ते ब्रह्मराक्षस झाले, ते गेले. आणि त्यानंतर हा जो पतित आहे जो त्याच्या कुठल्या तरी पूर्वीच्या जन्मामध्ये वेदशास्त्र संपन्न होता, तर हा वेदशास्त्र संपन्न अशा अवस्थेतून पतितावस्थेत कसा आला याच्याबद्दल त्याच्या मनात उत्सुकता आहे. किंबहुना या प्रश्नाच्या निमित्ताने गुरुचरित्रकारांनी एक वेगळ्या विषयाला या ठिकाणी स्पर्श केलाय. तेव्हा हा जो 28वा अध्याय आहे, या 28व्या अध्यायामध्ये हा वेगळा विषय वेगळ्याच पद्धतीने त्यांनी चर्चेला आणलाय. काय विषय आहे, तर आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये कर्मविपाक हा जो सिद्धांत म्हटला जातो हा अत्यंत महत्वाचा आहे.
कर्मविपाकाचा सिद्धांत म्हणजे कसा, तर अमुक पुण्य कार्य केलं की तुम्हाला जे पुण्य लाभ होतो, अमुक कर्म केलं की तुम्ही पापाचे भागीदार होता, पुण्य कर्म केलं त्याचा तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा लाभ होतो, आणि पाप कर्म जर केलं असेल तर त्याचा तुम्हाला वेगळ्या पद्धतीने कुठेतरी त्रास होतो किंवा कुठल्या तरी पद्धतीने ते पाप तुम्हाला भोगावं लागतं. आणि हे भोगत असताना मग हे जे पाप आहेत विशेष पद्धतीचे पाप यांचा प्रभाव कुठपर्यंत जातो, तर काही काही वेगवेगळ्या पद्धतीने जे पापकर्म जर केली असतील तर ही पापकर्म ज्याला कर्मविपाकाचा सिद्धांत असं म्हणतात, तर या पापाची फलश्रुती कशात होते, तर माणूस या कथेतल्या पतितासारखं पतित होतो. याला आधार काय आहे, तर बहुतेक ज्या मूळ मनुस्मृतीपासून वेगवेगळ्या स्मृती आहेत या प्रत्येक स्मृतीने किंवा स्मृती संग्रह नावाचा जो ग्रंथ आहे, स्मृती चंद्रिका सारखा ग्रंथ आहे किंवा अगदी निर्णय सिंधू सारखे सुद्धा काही ग्रंथामधून उल्लेख आपण पाहिलं, तर या मूळ वैदिक ग्रंथामधून अशा प्रकारचे उल्लेख आपल्याला दिसतात. आणि मग आपल्याला या गुरुचरित्रकार हे जे सरस्वती गंगाधर यांच्या लेखणीचा अतिशय विस्मयकारक असं आपल्याला अद्भुत लक्षात येते की या सगळ्या जणू ग्रंथांचा स्मृतींचा वेगवेगळ्या पद्धतीने एक संग्रह सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये कर्मविपाकांचा सिद्धांत म्हणून जो काही सांगितलाय तो त्यांनी या पद्धतीने आपल्यासमोर गुरुचरित्रामध्ये प्रकट केला. तर हा सिद्धांत प्रकट करताना जी एक मूळ कल्पना आहे की सामान्य जो माणूस असेल व्यवस्थित असणारा, सामान्य याचा अर्थ व्यवस्थित, किंबहुना असं झालंय की उच्च कुलीन वगैरे चांगल्या अवस्थेत असणारा हा माणूस पतितावस्थेत कसा जातो, का जातो, याची कारण मीमांसा जणू काही या अध्यायात त्यांनी प्रकट केली आहे. तर अध्यायाच्या सुरुवातीला नामधारक सिद्धांना असं म्हणाले की आता आम्हाला ही पुढची कथा सांगा, कारण मला ऐकण्यात फार उल्लास आहे, ती गोड आहे. सिद्ध म्हणाले ही कथा अलौकिक आहे आणि त्या ज्ञान ज्योतीमुळे सुद्धा तुझ्या मनातले तुझ्या विचारांमध्ये अनेक दोष जातील. मग पुढे सांगताना सिद्ध असं म्हणतात की श्री गुरु पतिताला म्हणाले तू आपले पूर्वजन्म विचारतो आणि असा पतित जन्म किंवा चांडाळाचा जन्म कशाने येतो ते तू विचारलं म्हणून मी तुला सांगतो. पुण्य पापाच्या गतीप्रमाणे मनुष्य आपल्या कर्माची फळं भोगतो आणि कर्मविपाक भागात याबद्दल सर्व स्पष्ट केलंय. श्रेष्ठ किंवा नीच कर्माप्रमाणे मनुष्य ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वगैरे अशा वर्णात जन्म घेतो आणि या जन्मात केलेल्या कर्मानेच या चौघांमधून पतित असा जो वर्ण किंवा सोळावी ज्याला असं जात म्हटलं आहे अशी ही सोळावी जात म्हणजे सगळ्यात बाहेरची अशी त्या योनीत जन्माला येत. कारण हा जो आहे तर याचं त्यांनी प्रमाण काय म्हटलंय की ही अशी जात नेमकी कशी धरायची, त्या काळात ज्या काळामध्ये हे स्मृती ग्रंथ लिहिले गेले त्याच्यामध्ये या यातीचा त्यांनी काय विशेष म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख करावा. त्यांनी सांगितलं की सुरुवात करतानाच ब्राह्मण स्त्रीशी शूद्राने व्यभिचार केल्यानंतर जो पिंड उद्भवतो म्हणजे जो उत्पन्न होतो तो त्या काळात वर्णहीन अशा पद्धतीने सगळ्या वर्गाने म्हणून त्याला अशा पद्धतीने त्याला ही योनी म्हटली आणि अशी ही सोळावी जात म्हणून त्याला त्या निमित्ताने शिक्कामोर्तब करण्यात. म्हणून त्याच्याशिवाय नाना दोषांच्या आवरणामुळे विप्रादी चार वर्णातील
माणूस तो असेल तो अशा पद्धतीने व्यभिचारामुळे चांडाळवर्णी अशा याच्या जन्माला येतो। काही पाप जेव्हा पापकर्म समाजामध्ये उघडं होतं किंवा कुठलाही याती त्याला आपल्यामध्ये घेत नाही अशा प्रकारच्या वेगवेगळ्या याती सुद्धा आपल्यात न घेता म्हणून ही एक वेगळीच याती त्यांनी म्हटलं, त्याला म्हटलं सोळावी याती अशी पद्धती त्यांनी म्हटलं। मग आता याच त्यांनी आणखीन वेगवेगळे लक्षणं काय सांगितले, हा जो दोष उत्पन्न होतो या अशा पद्धतीची हा जो पतित असतील त्यांच्या पोटी जी पुढे संतती उत्पन्न होते या संततीचे पूर्वीचे दोष काय असतील ते एक वेगळ्या प्रकारे हा कर्मविपाकाचा सिद्धांत ते सांगतात की ब्राह्मणाने अनाचार केला तर तो हिने याते जन्माला येतो आणि गुरु आणि माता पिता तसंच कुलस्त्री यांचा जो त्याग करतो तोही अशा पद्धतीने पतित होतो। मग तो अत्यंत विस्तारपूर्वक वेगळ्या पद्धतीने याचं वर्णन केलेलं आपल्याला हळूहळू दिसून येईल। गुरुचरित्रकार सांगतात जो कुलदेवता सोडून इतर देवतांची पूजा करतो सदा खोटं बोलतो सदा जीवहिंसाही करतो कन्या विक्रय करतो खोट्या ते खरं करतो तो असा पतित जाणावा। नंतर शूद्र यातींच्या हस्ते भोजन करतो आणि जो ब्रह्मकर्म करणारा तो म्हणून घोडे विकण्याचं म्हणजे त्या काळात घोडे विकणे वगैरे ह्या जो एक त्याज्य भाग आहे अशा प्रकारचं हीन कर्म करतो तो सुद्धा त्या अन्य पतितांच्या सतत संपर्कात असल्यामुळे तोही सुद्धा असा पतित होतो। मग शूद्र शिशी जो संघ करतो भोग कर्म करतो आणि वैदिक पितृयोग वगैरे या कर्मांचा त्याग करतो शिवाय घरची भांडी विकतो तो हीन याती जन्म त्याचा जमतो। एक महत्वाचा भाग या ठिकाणी झालेला आहे, जो माणूस मुद्दाम रानात अग्नी लावतो गाय वासरू यात बिघाड करतो ताटातूट करतो मातेला सोडणारा पिता पुत्रांची तुटा ताटातूट करणारा तो सुद्धा असा पतित जन्म घेतो। विशेषतः जर एखादा ब्रह्मकर्म करणारा जर बैलावर बसला आणि शूद्रांना भोजन करत असेल तर तो सुद्धा असा पतित होतो। जो ब्राह्मण तीर्थाला गेल्यानंतर श्राद्ध कर्म करत नाही आणि तिथेच परानन प्रतिग्रह घेतो तो सुद्धा असा पतित होतो। षटकर्म न करणारा ब्राह्मण कपिलाबाईचे दूध अभिषेक किंवा देवाला नैवेद्य अर्पण न करता जो घेतो तोही तसाच तसाच तुलसी पत्र वाचून देवाची पूजा करणारा म्हणजे किती पद्धतीने ब्राह्मण एखाद्या या ठिकाणी महत्वाचं दिलंय वैदिक कर्मकांड करणारा ह्या डोळ्यासमोर ठेवून त्यांनी विषय सांगतात। कारण हा अध्यापक नावाचा जो ब्राह्मण होता वैदिक हा ब्राह्मण असा पतित झाला म्हणून त्याच्यावरती विशेष भर आहे। ते सांगतात की तुलसी पत्र वाचून देवाची पूजा करणारा शूद्र असून शाळीग्रामाचे आराधन करणारा मात्या पित्यांची सेवा न करणारा आणि त्यांचा प्रतिपाल न करता त्यांना त्याग करणारा तो सुद्धा अशा पद्धतीने पतित होतो। आणखीन असा ब्रह्मकर्म वैदिक विद्यानिपुण जो असेल तो पहिली स्त्री दुसरी करतो आणि पहिल्याचा त्याग करतो त्यालाही तसा जन्म येतो। विशेष म्हणजे एक महत्वाचं वाक्य या ठिकाणी ते असं म्हणतात की अतिथी श्रमून आला असताना त्याच्याकडून वेद म्हणून जो मग त्याला अन्न घालतो किंवा भिक्षा घालतो तोही पतित म्हणून जन्माला येतो। जो योग्य ब्राह्मणांची निंदा करतो आणि इतर जातींना मान ठेवून त्यांच्यासमोर ब्राह्मणांना खाली बघून वृत्तीलोपाचा दोष लावतो तो दोष लावून त्याला सुद्धा अशाच पद्धतीने हीन यातीत जन्म येतो। महत्वाचं म्हणजे तळी विहिरी यांची तोडफोड करतो शिवालयाची पूजा तोडतो आणि ब्रह्मवृंदांची घर मोडतो तो देखील असा पतित होतो। आपल्या स्वामींच्या स्त्रियांशी जो व्यभिचारपूर्वक विश्वासघात करणारे असतात हे अशी मंडळी सुद्धा पतित होतात। दोन स्त्रिया असून तो भेदाने वागतो संध्याकाळच्या समयाला अतिथी आला असताना जो
त्याला बाजूला ठेवून वेळ जेवतो, दिलेले वचन पाळत नाही, आणि जे राजे भूमिदान देऊन परत घेतात ते राजे, किंवा हा जो संध्याकाळच्या वेळेस जी वेळ साधारणपणे वेदकार्याची किंवा यज्ञयागाची वेळ असे अशा जो निद्रा घेतो निद्रा सुख घेतो अशी ही मंडळी पतित होतात. एक याच्यावरून आपल्या लक्षात येईल की बहुतेक ठिकाणी या स्मृतीमध्ये ठराविक जी सूत्र सांगितलेली आहेत ती सूत्र जणू काही जशीची तशी या पद्धतीने या सरस्वती गंगाधरांनी आपल्या ग्रंथामध्ये मराठी भाषेत ग्रंथित केलेली आहे. मग ते असं म्हणतात, वैश्वदेवाच्या वेळी जो अतिथीला दुष्टोत्तर करतो त्याला अन्न देत नाही तोही पतित होतो, गंगा तीर्थाची निंदा करणारा, एकादशीला भोजन करणारा, स्मरांगणात स्वामींना सोडणारा, परवणीला किंवा हरिदिनी संभोग करणारा आणि योग्यता न बघता फसवणाऱ्याला वेद शिकवणारा, श्राद्ध पक्ष न करणारा आणि आपण जे काही पुण्य आहे ते जाहीरपणे बोलून दाखवणारा, वाटेकऱ्यांना तीर्थयात्रा जे असे असतील त्यांना फसवणारा आणि अरण्यात जो कोणी उन्हाळ्यामध्ये पाणपोळी घालत असेल तर त्याला विघ्न करणारा, हे सगळे लोक पतित होतात. एक महत्वाचं ते असं सांगतात, नाडी नेणता करी वैद्यकी, म्हणजे नाडी ज्ञान नसताना जो वैद्यकी करतो उपचार करतो आणि बरोबर औषध माहीत असून दुसरे देणारा, हे सुद्धा महापतित होतात. जारण मारण समोहन या मंत्राचे अनुष्ठान करणारे दुष्ट कुबुद्धिक लोक जे वेद मार्गाचा त्याग करतात आणि इतरच मार्गाचा अवलंब करून गुरु जो आहे या गुरुचं महत्व न जाणता त्याला सरळ सामान्य मनुष्याप्रमाणे जे बघतात, हरिहरांची निंदा करतात आणि ब्राह्मण क्षत्रिय वैशुद्र आपली सर्व कर्म सोडून इतरांच्या कर्माला दुष्कृत्याला सामील होतात, ते सुद्धा अशा पद्धतीने पतित होतात. विशेषतः जे शूद्र मंत्र शिकतात त्यांना सुद्धा त्या शूद्र मंत्राचे जे पातक आहेत त्यामुळे ते सुद्धा पातकी आणि पतित होतात. ते जणू गंगा किंवा दूध, हे जसं चर्म एखादं पात्र असेल चामड्याच्या मध्ये आपण जसं एखादं घेऊ त्या पद्धतीशी, विशेषतः जे शिव्या देऊन अतिथीला जेवू घालतात त्याच्यावर क्रोध करतात, श्राद्धाच्या दिवशी पिंड घालत नाही ते सुद्धा पतित होतात. आणि विशेषतः माता पिता गुरु यांचा जो द्वेष करतो मनोमन तो सुद्धा पतित होतो. जो विप्रांचा द्वेष करतो आणि गर्वाने वेद चर्चा करतो तो ब्रह्मराक्षस होतो. आणि या ठिकाणी आपण असं बघितलं की हे गर्वाने जे उन्मत्त झाले ब्राह्मण हे या कथेमध्ये मागल्या कथेत आपण बघितलं की ते ब्रह्मराक्षस झालेले आहे. आणखीन एक वेगळ्या पद्धतीने असं म्हणतात की गुरु आणि देवांचे भजन करतो परंतु इतर देवतांची निंदा करतो, त्याला अपस्मारासारखे व्याधी होतात. आणि जो बेरडाचा पोटी जन्म घेतो आणि रोगी राहतो त्याचं कारण काय, तर त्यांनी मागल्या जन्मामध्ये माता पिता गुरु यांचा त्याग करून तो स्त्रीला घेऊन वेगळा राहिला म्हणून त्याला हा जन्म भोगावा लागतो. जो नेहमी वेदांचा द्वेष करतो आणि आपण कर्मभ्रष्ट होतो तो एक प्रकारे मूत्रकृच्छाचा रोगी होतो आणि लोकांची वर्म काढतो त्यांचा अपमान करतो त्याला हृदय रोगाला सामोरं जावं लागतं. जो गर्भपात करतो किंवा मरतात म्हणून गर्भपात करू नये असं कोणी धर्मशास्त्र पुराण सांगत असेल ऐकत नाही, ज्यावर जेवणाऱ्याचा द्वेष करतो तो बहिरा म्हणून जन्मही घेतो. आणि अशा पद्धतीने तंटा करणारे जे लोक असतील त्यांना जणू गदर्भाचा गाढवाचा जन्म होतो. अन्य पद्धतीचे विशेष जे काही कर्म करणारे असतील ते मृगजन्माला येतात. ब्रह्महत्या केली तर क्षयरोगी होतो आणि दारू पिणाऱ्या त्याला कृष्णदंत म्हणजे दाताला काळ्या रंगाचा अशा पद्धतीचा रोग जो असतो त्या काळ्या दाताचा निपासतो
मुख्य म्हणजे सुवर्णाची चोरी केली तर तो विद्रूप होतो, आणि घोडा आणि गायचा वध केला तर वंध्यत्व त्याला मिळतं, पण पाप पश्चाताप पावला तर दोष जातात. आणि विश्वासघातकी जे असतात आणि जे अन्नदान करत नाहीत त्यांना अरुची म्हणजे अन्नाची दरोका ही त्याला एक प्रकारची त्याला तिटकारा यावा अशा पद्धतीने स्वाद येऊ नये अशा पद्धतीची व्याधी त्याला होते. आणि जो सर्प मारतो तो सुद्धा केव्हा तरी सर्प येऊन जन्माला येते असे अपार दोष. आता याच्यामध्ये त्यांनी आणखीन एक वेगळ्या पद्धतीने सांगितलं. आपण असं यात लक्षात घ्या की ज्या काळात स्मृतिग्रंथ निर्माण झाले हा काळ महाभारताच्याही पूर्वीचा आहे. म्हणजे आज सहज आपण विचार जर केला तर पंचांगावरती कुठल्याही पंचांगावरती किंवा काही काळ निर्णय वगैरे सारख्या ग्रंथ याच्यावरती सुद्धा आपल्याला दिनदर्शिकांवरती आपल्याला युधिष्ठिर शक असा आपल्याला दिसतो. हा युधिष्ठिर शक हा म्हणजे महाभारत युद्धा काळापासून चालत आलेली कालघट्टा. आणि बऱ्याचशा स्मृती ज्या आहेत आपल्या जी एक धारणा आहे त्यामध्ये महाभारतामध्ये अनेक स्मृती आणि स्मृतीकार जे आहेत हे सगळे महाभारताच्या काळातले ऋषी आहेत, यांच्या नावाने या सगळ्या स्मृती आहेत. तर हे सगळे स्मृती आजपेक्षा 5000 वर्ष पूर्वी केलेले एक जे विशिष्ट प्रकारचे नियम आहेत त्याच्या आधाराने केलेल्या स्मृती आहेत. त्या काळात समाजामध्ये जी वागण्याची पद्धत असेल, लोक जसे वागत असतील तेव्हा त्यांच्या पद्धतीने ज्याला कोड ऑफ कॉन्डक्ट आपण म्हणतो, समाजात वागण्याची पद्धत रीत ज्याला बिहेवियर सिस्टीम असं आजचे लोक म्हणतील, की समाज प्रबंधन समाजात व्यवस्थापन जर तंत्र करायचं असेल तर लोकांनी कसं वागलं पाहिजे, इथिकल हा एक त्यातला महत्वाचा शब्द आहे. की चारित्र्य संपन्न असा जर समाज असेल तर तो अत्यंत उच्च प्रतीचा गणला जातो, व्यक्ती सुद्धा चांगला असतो, तर तो पतित होऊ नये म्हणून त्यांनी वागणूक कशी असावी, समाजात आचार व्यवहार कसा असतो. तर हा जो आचार व्यवहार धर्म हा जो मूळ स्मृतीत सांगितलेला आहे त्याचेच हे सूत्र अशा पद्धतीने 5000 वर्षापूर्वीचा हा जो सूत्रात्मक अभ्यास आहे, हे जे अवलोकन आहे, ती सूत्र सरस्वती गंगाधरांनी या आपल्या ग्रंथामध्ये आपल्या समोर ठेवलेली आहे. मग यात आता ते काय सांगतात, त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने जी माणसं चोरी करतात त्यांना काय परिणाम भोगावा लागतो ते सांगतात. मग ते आणता म्हणतात, जो स्त्रियांची चोरी करतो तो बुद्धिहीन होतो आणि जो सुवर्ण चोरतो तो रोगी होतो, पुस्तकं चोरतो तो पुढच्या जन्मामध्ये त्याला आंधळा म्हणून त्याला केव्हा तरी त्याला भोगावा लागतो, वस्त्रांची चोरी केली तर रोगी होतो, आणि श्वास रोगी असणाऱ्या किंवा जो आसन्न मरण अशा माणसाची जर त्यांनी वस्तू चोरली तर तो बंदी खाण्यात पडतो असं संदर्भ ते देताना म्हणतात, असं ब्रह्मांड पुराणात लिहिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की आपण गुरुचरित्र सुद्धा एक प्रकारचं पुराण असं का म्हणतो, कारण वेगवेगळ्या पुराणांचे ग्रंथाचे दाखले असल्यामुळे या संग्रह हा सुद्धा एक प्रकारचा मराठीत लिहिलेला पुराण ग्रंथच आहे. कारण हे सगळी वर्णनं वेगवेगळ्या पुराणात आहे, इथे संदर्भ आहे की असं ब्रह्मांड पुराणात त्यांनी म्हटलं आहे. आता जो दुसऱ्याने कोणी ठेवायला दिलेला द्रव्य असेल त्याचा जो अपहार करतो तसा दुसऱ्याचा द्वेष करतो, अन्न चोरी करणाऱ्याला अशा लोकांना गुल्म व्याधीचा रोग होतो, धान्य चोरी करतो त्याला रक्तपीती होते, तेल चोरी करतो त्याच्या अंगाला दुर्गंधी येते, आणि पुन्हा परस्त्रीचा आणि ब्राह्मणात किंवा ब्रह्मवृंदांच्या धनाचा अपहार करतो त्याला केव्हा तरी ब्रह्मराक्षस असं ते भोग होतो. शिवाय माती नव्हे तर मोती माणिक रत्न यांची चोरी करणारा जो असेल तो वेगळ्या अन्य अशा पतित जन्माला येतो. आणि एक ते अनपेक्षितपणे असं म्हणतात की पाने फळे भाज्या आणि अशा पद्धतीची जी काही औषधी वगैरे वनौषधी यांची जो कोण चोरी करणारा असतो
त्याला खरुज होते असा एक प्रकारची व्याधीच या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. मग कांसे लोखंड कापूस मीठ यांची चोरी करणाऱ्याला कुष्ठ होतं, देवाचं द्रव्य घेतो, देवकार्य बिघडवतो, अभक्ष भक्षण करतो, तो पंडुरोगी होतो, पुरून ठेवलेले द्रव्य चोरतो त्याला शोक होतो, द्रव्य चोरतो तो उंट होतो, फळांची चोरी करणारा वन्य पशु होतो, पाणी चोरणारा लांडगा होतो, घरची भांडी चोरणारा कावळा होतो. अशा प्रकारे हे पती झाले की दोषाप्रमाणे असे केव्हा तरी वेगवेगळ्या प्रकारचे पतीतचे जन्मदश येतात तसे व्याधी सुद्धा उत्पन्न होतात. या ठिकाणी मला मुद्दाम एक सांगायचं आहे की अशा प्रकारच्या व्याधींचा उल्लेख हा अनेक आयुर्वेद विषयक ग्रंथांमध्ये सुद्धा केलेला आहे. कारण आयुर्वेदामध्ये सुद्धा पूर्वजन्म किंवा पुनर्जन्म ही संकल्पना आयुर्वेदाने मान्य केली तेव्हा बरेच वेळा अनेक व्याधी आहे त्या पूर्वजन्माच्या केलेल्या कृत्यामुळे होतात. म्हणून याला कर्मोद्भव किंवा कर्मजभव व्याधी असेही त्याला म्हटले गेले आहे. आणि मग कर्मजभव व्याधी जे असतील त्याला चिकित्सा काय आहे या नावाचा जो एक मोठा ग्रंथ आहे तो कर्मजभव व्याधी दैवी चिकित्सा या नावाचा एक अत्यंत प्रसिद्ध पण उपलब्ध नसणारा असे ग्रंथ बहुतेक वैद्यक शास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे. आणि हा ग्रंथ हा अथर्ववेदाचा एक प्रधान ग्रंथ भाष्य ग्रंथ म्हणून ओळखला जातो. तर हा आयुर्वेद विषयक सुद्धा ग्रंथ असा सांगतो की बऱ्याचशा व्याधी ज्या असतात या पूर्वजन्मातल्या कर्मामुळे आपल्याला भोगावे लागतात. मग यानंतर त्यांनी व्यभिचार कर्माविषयी सांगितलं आहे आणि त्यामुळे कुठले कुठले जन्म होतात. तर मग व्यभिचारापासून ते याला त्यांनी आधार म्हटलाय शांतीपर्व महाभारतात, त्याला पुन्हा त्यांनी संदर्भ सांगितलाय की हे गुरुक्षेत्रकार जे सांगतात ते शांती पर्वामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की एखाद्या व्यक्ती ज्या विविध प्रकारच्या स्त्रियांशी ठेवतो तो नरकाला जातो आणि नाना कष्ट भोगतो, किंवा त्याला श्वान योनीचा जन्म येतो, किंवा कुबुद्धीने केले ते नेत्रासारखे रोग होतात. आणि अशा पद्धतीने त्या पतितला व्याधी विशिष्ट आणि पूर्वजन्मीचे कृत्य या संदर्भामध्ये स्वामी महाराज त्याला प्रबोधन करतात. मग हे जेव्हा त्याला महाराज सांगत होते तेव्हा गुरुक्षेत्रकार असं म्हणतात की त्रिविक्रम भारती हे जे त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी महाराजांना असं विचारलं की आपण ज्या पद्धतीने हे धर्माचं आणि कर्मविपाक सिद्धांताचं जे विवरण केलं त्यामुळे माझं मन निर्मळ झालं, पण समजा चुकून एक अशी जर पाप एखाद्यात घडली तर ती दूर कशी होणार. हा एक महत्वाचा सिद्धांत आहे की गच्छत स्खलनम क्वापी असे माननी नच हो कोपी असं स्वामी महाराजांनी म्हटले की माणूस हा जो चालतो चालता चालता तो पडणारच आहे. त्यामुळे माणूस एकदा मनुष्य जन्माला आला तो नित्य त्याच्या दैनंदिन जेव्हा रहाटेत असतो तेव्हा त्याच्यातून कुठल्या ना कुठल्या पद्धतीने पापकर्म होतच राहणार आहे, कधी जाणताना कधी अजाणताना, किंवा सहेतुक अहेतुक अशा पद्धतीने कर्म करत असताना पापकर्म होत. मग याच्यावर उपाय काय? मग अशा वेळी जर एखादी घडली तर ती पापाचा हा प्रभाव दूर कसा होईल? तेव्हा श्री गुरु त्यांना असं म्हणतात की या पापाला प्रायश्चित्त आहे आणि ज्याला पश्चाताप होतो त्याला पाप नाही. म्हणजे एक महत्वाचं सिद्धांत सांगितले की पापकर्म झाल्यानंतर पश्चातापाचं महत्व किती आहे. मोठे पाप केले आणि पश्चाताप झाला त्याच्याकरता प्रायश्चित्त सांगितलेली आहे आपल्या शास्त्रात. आणि मग ती शास्त्री जी प्रायश्चित्त ही अनेक ऋषींची वचन आहे. तर या ठिकाणी पुन्हा असं आहे की ही सगळी बहुतेक प्रायश्चित्त ही वैदिक पद्धतीची कर्म आहे आणि जर वैदिक कर्म करणारे असतात ते पतित होऊ नये म्हणून त्यांच्याकरता बहुतेक ठिकाणी अशा पद्धतीचे प्रायश्चित्त सांगितलेले आहे. त्यातलं एक महत्वाचं प्रायश्चित्त त्यांनी सुरुवात करताना काय म्हटलं की प्रथम ब्रह्मदंड. ब्रह्मदंड म्हणजे विद्वान ब्राह्मणांपुढे त्यांना प्रदक्षिणा घालून दक्षिणा ठेवणं.
आणि सालंकृत गोदान द्यावं, शक्य नसेल तर द्रव्य द्यावं. एक निष्क त्या काळामध्ये म्हणजे जे काही ग्रंथात सांगितलंय त्याप्रमाणे एक निष्क किंवा अर्धनिष्क द्यावं. निष्क ही एका काळात चालत असणारी एक करन्सी आहे, करन्सी आजचा शब्द आहे, पण एका काळामध्ये निष्क वगैरे हे प्रमाण. मग पाप लहान असेल तर पाव निष्क द्यावं. अज्ञानाने केलेल्या पापाची पश्चात्तापाने शुद्धी होते आणि गुरुसेवेत तत्पर असेल तर गुरु निवारण करतात. गुरुक्षेत्रात आपल्याला अशा अनेक कथा दिसतील की गुरुंनी काही मंडळींची जेव्हा त्यांच्यावर कृपा केली, त्यांचे दोष दूर केले, ती याचा अर्थ हा कर्मविपाक सिद्धांताने जर पूर्वार्जित त्यांचे काही दोष असतील तर गुरुकृपेमुळे ते दूर होतात. हा अतिशय महत्वाचा सिद्धांत त्यांनी या ठिकाणी सांगितला. म्हणून जो गुरुसेवेला तत्पर असेल तर गुरु त्या पापाचं निवारण करतात. न कळत घडलेल्या पापांची 200 वेळा प्राणायाम, पुण्यतीर्थात 10 स्नाने केल्याने आणि 3 गुंजा सोने समजा दान केलं तर नदी तीराने 2 गावं चालली किंवा म्हणजे आपण म्हणतो प्रदक्षिणा केली, यांनी सौम्य पातके जातात. अशा पद्धतीने सौम्य पातक जी असतात ते या पद्धतीने ही पश्चातापाचा प्रायश्चित विधी सांगितला आहे. आता स्त्री आणि पुरुष या दोघांपैकी एकाने जरी पाप केलं तरी दोघांना दोष लागतो, म्हणून एकाने प्रायश्चित करून चालत नाही, ते प्रायश्चित दोघांना करावं लागतं. आणखीन एक प्रकार असा आहे त्यांनी पाप दूर होत, ते काय म्हटलंय त्यांनी तर 10 सहस्त्र गायत्री जप वेद मंत्राने करावा. म्हणजे एखादा वैदिक वगैरे जो असेल त्याच्यातून जर पाप घडलं त्यांनी 10,000 गायत्री जप करा. याला गायत्री कृच्छ असं म्हणतात. याने महादोषी असला तरी पवित्र होता आणि त्याच्या कामना सुद्धा सिद्ध होतात. याप्रमाणे गुरुंनी त्रिविक्रमाला सांगितलं. आणि प्रजापत्य कृच्छ असतं, त्यात 1 वेळ भोजन करावं किंवा अयाचित भिक्षा घ्यावी, 3 दिवस उपवास करावा, गुरुचरणाचं स्मरण करावं, याने सुद्धा आपल्याकडून सामान्यपणाने होणारे सौम्य दोष जात. अज्ञानाने झालेल्या सामान्य पातकाकरता अतिकृच्छ करा. 27 घास जेवावे, रात्री 12 घ्यावे. हा एक प्रकारचा प्रायश्चित्ताचा प्रकार आहे. काय, जेवताना फक्त 27 घास मोजून घ्यायचे आणि रात्री जेवताना फक्त 12 घ्यावे. किंवा दोन्ही वेळ अयाचित अन्न, म्हणजे कुठेही प्रत्यक्ष न मिळता अयाचित जे मिळून जाईल याचना करता ते अन्नाचं सेवन करावं. सौम्य पातकाकरता आणखीन काही नियम त्यांनी असं म्हटलंय की 1 महिनाभर अंजुलीभर जेवावं. म्हणजे पातक घडलं आहे आपल्या हातून पण त्याची आपल्याला निष्कृती करायची आहे, तर अंजुलीभर म्हणजे ओंजळी भरून फक्त जेवढं आपल्या हातात अन्न येईल तेवढंच फक्त अन्न घेऊन पोट भरणं. आणि हे किती करावं तर 1 महिनाभर. किंवा 3 उपवास करावे आणि घृत पाळणे करावे, पाळण्याला फक्त घृत एवढं करावं. 3 दिवस तूप, 3 दिवस दूध, 3 दिवस पावनाहार म्हणजे नुसतं हवा. पुन्हा 21 दिवस दूध. एखादा अक्षर असेल तर त्याला उपवासासाठी तिळगुळ लाह्याचे पीठ असं पर्णकृच्छ म्हणजे पानावर मावेल तेवढं पाणी घ्यावं आणि त्याचे पश्चात्तापूर्व प्राशन करून उपवास करावा. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतींचा विस्तार सांगितला आहे. आता याला एक पर्णकृच्छ नावाचा एक प्रकार आहे प्रायश्चिताचं, ते या ठिकाणी वर्णन करतात. त्यात एक प्रकारामध्ये कमळ, बेल, अश्वत्थ या पानावर कुशोदक घेऊन ते नित्य प्यावं. आणखीन एक प्रायश्चितचा प्रकार म्हणजे चांद्रायण. त्यात आपण ज्याला कुक्कुटांड म्हणजे कोंबडीचं अंड म्हणतात, एवढ्या चारू म्हणजे भाताचा एवढा वा, अशा पद्धतीने ते अंड एवढंच फक्त भोजन घ्यायचं. आणि ते कसं घ्यावं तर घास, कसा घास घ्यावा तर अमावस्याला 1 असं वाढवीत वाढवीत पौर्णिमेला 15 वृक्ष याप्रमाणे हे घ्यायचं आणि पौर्णिमेपासून उतरतं म्हणजे पुन्हा पौर्णिमेपासून अमावस्याला पुन्हा 1 घास. अशा पद्धतीने आहार करावा, जेवण करावं. अमावस्येला 1 असे वाढीत, पौर्णिमेला 15
कृष्ण पक्षामध्ये उतरत, दुसऱ्या घ्यावं आणि आपलं पाप सगळे समोर प्रगट करावं, अशा पद्धतीने पश्चातापाने पाप नष्ट होतो. आता यांचं ते तीर्थकृच्छ सांगतात. ते तीर्थकृच्छ म्हणजे काय, तर वाराणसी, श्वेत पर्वत इत्यादी पवित्र तीर्थांच्या यात्रे केले असता पाप नष्ट होतात. अगस्टींच्या मते, म्हणजे या ठिकाणी अगस्टी यांची जी स्मृती आहे, त्यांनी असं म्हटले की वरकड तीर्थात गेलं असताना सहस्त्र गायत्रीचा जप केला त्या तीर्थाच्या ठिकाणी तर पाप जात. मग भ्रूण हत्या, कृतघ्नता इत्यादी पाप सेतुबंध रामेश्वराने स्नान केलं तर जातात. आणि मग त्रिविक्रमाल महाराज असं म्हणतात, गायत्रीचा 1 कोटी जप केला की ब्रह्मात्यादी सुद्धा पाप नष्ट होतात. आणि या ठिकाणी मग ते आता म्हणतात की मदिरा पान जर केलं असेल तर त्याच्यासाठी 1 लक्ष द्या. सोने चोरलं असेल, आपल्या हातून चोरलं गेलं, अपहार झाला असेल, तर 7 लक्ष म्हणजे 7 लक्ष जपाने ते पाप जातं, 8 लक्ष जपाने सर्व पापे नाशतात. अशा पद्धतीने ते म्हणतात की गायत्री जपाने सुद्धा या पापाची निष्कृती होते. आता वेद पठनाने सुद्धा पाप जातात, याचं ते वर्णन करताना असं म्हणतात की 4 पवमान सूत्र म्हटलं की ब्रह्मात्यादी दोष जातात. इंद्रमित्र मंत्र 1 महिना जपला आणि त्याने मदिरा पानादी दोष जातात. शुनश्चेत नावाचं सूत्र याच्या पठनाने सुवर्ण ची चोरी केल्याचं पाप जातं. पवमान छन्न इंद्र हविष्यांत या सूत्राचं पठण जर 1 मास केलं तर गमनाचा दोष जातो, स्त्री गमनाचा दोष जातो. आणि 5 किंवा 6 महिने मिताहारी राहून पुरुष सुक्ताचा जप केला तर 5 महादोष जातात. तसं त्रिमधुर सुपर्णा, त्रिवर्णा, नाचिकेत ही मंत्र, त्रिमधुर सुपर्णा म्हणजे त्रिसुपर्ण आपण ज्याला सुप्त ज्याला म्हणतो, ही जी मंत्र सुप्त आहे ही जपल्याने सर्व पापांचं प्रायश्चित्त होत. नारायण उपनिषदाचा भक्तीपूर्वक जप केला 17 पंचमहापाक जातात. 3 ऋतन सत्यांच्या मंत्राशी जे त्रिपदा गायत्री जपतात त्यांचं 7 जन्म पाप जातो. अज्ञानकृत दोषावर आणखीन एक उपाय असा की त्यांनी पंचगव्य याचं प्राशन करा. मग हे पंचगव्य म्हणजे कसं, तर गोमूत्र, गोमय, गोक्षीर यांचे दही, तूप आणि दर्मोदक मिळून पंचगव्य होतो. पहिल्या दिवशी उपास, निळ्या गायीचे गोमूत्र घ्यावं, काळे गायीचे गोमय, तांबडीचे दूध, पांढरीचे दही, कपडीचे दूध, अशा पद्धतीने वर्णन केलं आहे. पण ते जर नाही मिळालं तर कुठल्याही गायीचं घ्यावं आणि किती घ्यावं ते आता सांगतात की पंचगव्यासाठी जे गोमूत्र तयार करायचं आहे किंवा पंचगव्य जे तयार करायचं असेल त्यात गोमूत्र 1/2 शेर, 1/2 अंघोळ हे गोमय, दूध 1/2 शेर, दही 3 1/2 शेर, तूप 1/2 शेर आणि तितकेच कुशतीर्थ हे पंचगव्य घेण्याचा एक मंत्र त्यांनी सांगितला आहे. अशा पद्धतीने पंचगव्य तयार करावं. कुशासहित 6 रसांचे 1-1 रसांचा 1-1 निराळा मंत्र आहे. पहिला मंत्र इरावती, दुसरा मंत्र इदम विष्णू, तिसरा मानस टोके, 4 मंत्र प्रजापती, 5 गायत्री, 6 प्रणवासहित व्यारिती. याप्रमाणे या मंत्राने पंचगव्य मंत्रून पश्चातापूर्वक 1 भावाने पंचगव्य घ्यावं. त्याने अस्थिगत आणि चर्मगत जे रोग होतात त्याचं कारण जे मूळ पाप असतं ते पाप नाहीसे होतात. आणि वेगवेगळ्या पद्धतीने ज्या गायी सांगितल्या आहेत त्या निरनिराळ्या गायी जरी निर्मिळाल तर कपिला गायीचे पंचगव्य चालते, तेच महत्वाचे आहे. कपिला गायीच्या दर्शनाने सुद्धा दोष जातात. आता या ठिकाणी त्यांनी असं म्हणले की बरेच ठिकाणी वर्णन करताना पंचमहापातक यांचे दोष जातात. ते ही पंचमहापातक कुठली, तर ब्रह्मात्या, सुरापान, सुवर्णचोरी, गुरुनिंदा आणि या 4 गोष्टींमध्ये सहभागी होणं हा 5वा दोष. तर अशी ही जी पंचमहापातक यांना म्हटलं आहे, अशी पातक ज्यांना घडतात त्यांनाही याप्रमाणे सांगितले प्रायश्चित्त आहे. एक महत्वाचा भाग त्यांनी असं सांगितला की श्री गुरूंचा संतोष होऊन त्यांचा अनुग्रह झाला
तर माणूस जो पातकी असतो तो पवित्र होतो आणि पापमुक्त होतो. याप्रमाणे गुरूंच्या अनुग्रहाचं अत्यंत आगळेवेगळं पण महत्व या निमित्ताने त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. आता आपल्याला असे यात लक्षात येईल की हे पंचगव्य वगैरे हे सगळे जे मंत्र हे यांनी वर्णन केले आहे ते हे जर तुम्ही एखादा कर्मकांडाचा मोठा विधी असेल तर त्या ठिकाणी हे तुम्हाला बघायला मिळतात. प्रायश्चित्त असतं, प्रायश्चित्त होम असतात, त्या ठिकाणी पंचगव्य तयार करतात. तेव्हा हे वेगवेगळ्या प्रकारचे जे मंत्र असतात ते त्या ठिकाणी यज्ञयागादी कर्मकांडामध्ये आपल्याला बघायला मिळतात. असे विद्वान ब्राह्मण असतात. आणि मग आपल्याला कल्पना येते की हे सगळे जे ब्रह्मकर्म करणारी अशी जी ब्रह्मवृंद मंडळी यांना विशेषतः ज्यांना या सगळ्याचं ज्ञान आहे त्यांच्याकडून जर काही पातक वगैरे घडलं असेल तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीने ही प्रायश्चित्तादी सांगितलं आहे. पण सर्वसामान्य माणसाकरता त्यांनी गुरुचरित्रकारांनी एक संदेश असा दिला आहे की गुरुची सेवा करणारा जो असेल आणि जो गुरुची मनोमन उत्तम प्रकारे सेवा करतो ज्यामुळे गुरुंचा जर संतोष होऊन त्या गुरुंचा त्याला अनुग्रह झाला तर तो मनुष्य सुद्धा अशा प्रकारच्या पातकातून पवित्र होतो आणि पापमुक्त होतो. मग गुरु या ठिकाणी काय म्हणतात श्री गुरु त्या पतिताला की एखादा धर्मज्ञ व शास्त्रज्ञ स्वधर्माचार जाणणारा असा जर गुरु असेल तर त्याच्या अनुग्रहाने पतित सुद्धा पावन होतो. मग श्री गुरु पतिताला म्हणाले की पूर्वी तू नाव जे सांगितलं त्या पद्धतीने तू चांगला वैदिक यादिक ब्राह्मण होता परंतु माता पिता गुरुद्वेषामुळे तू तेव्हा त्यांनी इंद्रजी देवतांना विनंती अशी केली की आपण मला ब्रह्मर्षी म्हणा. देव त्यांना म्हणाले की आमचे गुरु वशिष्ठ ऋषी आहे, त्यांनी जर तुम्हाला ब्रह्मर्षी म्हटलं तर आम्ही कबूल करू. तेव्हा वशिष्ठ मुनींजवळ जेव्हा ते विश्वामित्र गेले की म्हणाले तुम्ही खूप तप केलं आहे, तुम्ही मला ब्राह्मण म्हणा. तेव्हा वशिष्ठ म्हणाले की क्षत्रिय तुमचा जन्म आहे आणि जरी तुम्ही तप केलाय तरी तुमचा जो देह आहे तो त्या योनीचा आहे, त्यामुळे तुम्ही हा देह टाकून जेव्हा विप्र कुळात जन्म घ्याल आणि मग तुमचा व्रतबंध होईल आणि तुमचे संस्कार होतील, तुम्हाला गायत्री उपदेश वगैरे होईल, तेव्हा वेदाधिक सगळे संस्कार झाले तेव्हा तुम्ही शुद्ध होऊन ब्रह्मर्षी व्हाल. तर वशिष्ठ गुरुचरित्रकारांनी या ठिकाणी अशा पद्धतीच्या पुराणाच्या एका कथेचा उल्लेख केलाय की वशिष्ठ काही केलं त्याला ब्रह्मर्षी म्हणे ना, तेव्हा विश्वामित्राला अत्यंत क्रोध आला. त्यांनी वशिष्ठांचे 100 पुत्र जेव्हा त्यांनी मारले तरी वशिष्ठांनी रागही केला नाही. पण विश्वामित्राला ब्रह्मर्षी काही म्हणे ना, तेव्हा एक दिवस रागाने विश्वामित्र पर्वत घेऊन पर्वतप्राय असा एखादा जसं की दगड घेऊन वशिष्ठांना मारण्याकरता निघाला. आणि मग त्यांना विश्वामित्र ऋषींना असं वाटलं की जर मी त्यांनाच मारलं तर मग मला ब्रह्मर्षी कोण म्हणेल, कारण इंद्रादी देव आणि सप्तर्षी हे जर का वशिष्ठांचे ब्रह्मर्षी म्हटल्याशिवाय आपल्या ब्रह्मर्षी म्हणणार नाही तर त्यांना मारण्यामध्ये दोष आहे. आणि त्यांना मनपूर्वक अत्यंत पश्चाताप असा झाला. जणू काही त्यांच्या मनातला हा पश्चाताप ओळखून मग वशिष्ठांनी त्यांना ब्रह्मर्षी म्हणून हाक मारली. तेव्हा विश्वामित्रांना आनंद झाला. ते म्हणे आपण आता आमच्या घरी अन्न घ्या. वशिष्ठ संतोषाने म्हणाले की तुमचे हे शरीर सूर्यकिरणात पचवावे. विश्वामित्राने आपला देह सूर्यकिरणात भस्म केला आणि पुन्हा नूतन देह धारण केला. तेव्हापासून विश्वामित्रांना सुद्धा लोक ब्रह्मर्षी म्हणायला लागले. हे सांगण्याचं तात्पर्य असतं की श्री गुरु म्हणता की त्या काळात सुद्धा एवढा ज्ञानी विश्वामित्र आणि मग जेव्हा पूर्ण यज्ञ यागादी कर्मकांड वैदिक संस्कार होऊन त्याचा तो नूतन देव होता तेव्हा त्याला ब्रह्मर्षी असं म्हणण्यात आलं.
तर आजच्या काळामध्ये कुणाला जे असा देह विसर्जन करता येणार आहे, तू देह विसर्जन कर, तुला पश्चाताप झालाय, तेव्हा तुला विसर्जन झाल्यानंतर मग तुला ब्रह्मकुलामध्ये जन्म होईल आणि मग तुला या मंडळींमध्ये तुला तसं वावरता येईल. पण त्याला अतीताला मात्र आता हे जे त्याला सुख एक प्रकारचं मिळायला लागलं होतं, ज्ञानाचं सुख, वैदाधिक सर्व त्याला ज्ञान झाल्याचं त्याचा जो आनंद होता, तर त्यामुळे त्यालाही विचार काही पटेना. गुरुचेतकर असं म्हणतात की एखाद्याला दरिद्र्याला द्रव्याचा खजाना सापडला तरी तो कशा सोडेल, एखाद्याला अमृत मिळाले तर तो जीवाची आशा का सोडेल, एखाद्या ढोराला तो उपाशी असेल आणि त्याला गवताचं जर ढीग मिळाल तो कशाला सोडेल. म्हणून हा पतित जो आहे हा गुरूंच्या जवळून बाजूला द्यायला तयार होईना. आणि इतकं होतं तोपर्यंत त्या पतिताची बायको मुलं वगैरे आली आणि ते म्हणू लागले की अरे याला वेळ लागले की काय, तेव्हा ती त्याच्या जवळ येऊ लागली, तेव्हा तो स्त्रीला म्हणू लागला की मला शिव नको, तो तिला मारायला धावला, तेव्हा ती गुरूंना नमस्कार करून असं म्हणाली की आता मी काय करू, माझा हे माझे हे पती मला सोडून चालले आहेत, मला पुष्कळ संतती आहे, त्यांचं पालन पोषण कोण करेल आणि आम्हाला सोडून चाललाय, तुम्ही याचं कारण सांगा, तुम्ही याला समजावा, न जर तुम्ही न सांगाल तर मी इथेच मी सुद्धा प्राणांत करीन, प्राण देईन, कारण मग आम्ही अनाथ होऊन आम्हाला कोण पोषणार आहे. तिचं बोलणं ऐकून गुरु असून बोलू लागले. त्यांनी त्या पतीला पुन्हा बोलवून सांगितलं, अरे तू आपल्या घरी जा, बायका मुलांना त्रास झाला तर तुला शांती कशी मिळेल, या संसारात जन्माला येऊन सर्व इंद्रियांना संतोष व्हावं, मग धर्माकडे परमार्थाकडे लागावं, त्या वाचून गती नाही. याकरता आधी तर एक तर आधी लग्नच करू नये, करून जर स्त्रीचा त्याग केला तर तो पथभ्रष्ट होतो, किंवा तो गुरूंच वचन ऐकून तो हात जोडून प्रार्थना करू लागला की स्वामी आता मला हे एवढं ज्ञान झालंय, आता मी पुन्हा यांच्यामध्ये कसा राहणार या तीन. म्हणून मग गुरूंच्या मनात लक्षात आलं की याच्या अंगाला जी विभूती आहे ती एखाद्या लुब्धकाच्या हाती, म्हणजे असा बाहेर जो असा करणारा असेल त्याच्या बाहेरच्या माणसाला बोलवून ती धुवून टाकल्यानंतर याचं ज्ञान जाईल. कारण या ठिकाणी आपण एक सूत्र असं बघितलंय, विशेष हस्तस्पर्श श्री गुरु, विभूतीचं महात्म्य आणि श्री गुरूंचा हस्तस्पर्श, म्हणून त्या विभूतीचं वैशिष्ट्य काय आहे, विभूतीचं महात्म्य काय आहे, हे जणू काही दाखवून देण्याकरता गुरुचित्रकारांनी या ठिकाणी कथेचा संदर्भ आहे. ते म्हणतात की एखाद्याला लुब्धकाला म्हणजे लोभी माणसाला लवकर बोलून आणा. त्या गावी असे काही ब्राह्मण मंडळी होते जे लोभी होते, म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने धंदा करायचे, त्यांना स्पर्श स्पर्श वगैरे असं याच्याबद्दल काही वाटत नव्हतं, अशी मंडळी तिथे होती. त्यातल्या एका त्यांनी बोलवलं त्याला, म्हणून त्याला लुब्धक असा शब्द वापरला आणि त्याला सांगितलं की हातात पाणी घेऊन या पतिताला स्नान घाल आणि याच्या अंगावरती जी काही विभूती आहे ती पूर्ण धुवून काढायची. गुरुंनी त्याला सांगितलं की हातात पाणी घेऊन या पतीला स्नान घातलं म्हणजे तो पुन्हा स्त्री पुत्राधिकामध्ये आसक्त होईल आणि मग शरीर धुतलं गेल्यानंतर जेव्हा त्या लुब्धकाने त्याच्या अंगावर पाणी घातलं तेव्हा शरीर धुतलं जाता त्या पतीचं मन पुन्हा पूर्वीसारखं अज्ञानाने व्याप्त झालं, स्त्रीपुत्राला पाहून तो त्यांच्या जवळ गेला आणि जणू काही धावत गेला आणि त्यांना आलिंगन दिलं. त्यांना विचारू लागलं की तुम्ही असे भ्रमिष्ठासारखे का करता, तुम्ही इथे का आला आहात, आणि आश्चर्यकारक घरी निघून गेला. आणि सर्वांना त्याने असा वृत्तांत सांगू लागला किंवा लोकही आश्चर्य करू लागले. याप्रमाणे आश्चर्यकारक घटना घडली, ती नगरातल्या सगळ्या लोकांनी पाहिली आणि ते आश्चर्य करू लागले की हे नवीनच राहिलं. किंवा त्रिविक्रम भारती त्यावेळी जे त्यावेळी गुरूंच्या जवळ होते त्यांनी गुरूंना विनंती करून असं म्हटलं की ते म्हणाले की मला हे कळत नाहीये की महापतित आणि यातीहीन असताना याला दिव्य ज्ञान झालं आणि अंग धुताबरोबर ते गेले कसे, हे यातलं रहस्य आता आम्हाला सांगा.
म्हणतो भावभक्तीने श्री गुरुंच्या चरणी लागला. त्रिविक्रमाने असं सांगितलं गुरुनी त्याला असं म्हटलं की त्याच्या अंगाची विभूती दाता ध्यान घेतलं. विभूतीचा हा असा महिमा आहे, तिचं महात्म्य फार पवित्र आहे. विभूती म्हणजे पूर्ण ब्रह्म समजावं, भस्माचा महिमा अपार आहे. मग गुरुंचं वचन ऐकून त्रिविक्रम मुनींनी विनंती केली की आम्हाला भस्म महिमा सांगावं. सिद्ध शिष्याला म्हणाले की गुरुंनी विस्ताराने भस्ममही सांगितला तो तुम्ही एकचित्ताने ऐका. सरस्वती गंगाधर असे म्हणतात की गुरुचरित्र ऐकायला गोड असून त्याने सर्व मनकामना पूर्ण होतात. आणि तरी सिद्धांनी पुढे सांगितले की पावन कथा ऐका, ती मी गुरुदास सरस्वती मराठी भाषेत सांगतो आहे असे गुरुचरित्रकार म्हणतात. याप्रमाणे गुरुचरित्रातील चरित्रामृत अशा पद्धतीने ज्याचा उल्लेख केला आहे गुरुचरित्रामध्ये, त्या चरित्रामृतातील या विषय अध्यायात कर्मविपाकाचा ज्ञान देणारा भावार्थ सांगितला आहे. हा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला आणि या ठिकाणी 28वा अध्याय संपल्यानंतर 29व्या अध्यायामध्ये मग गुरुचरित्रकारांनी भस्म महात्म्य सांगायला सुरुवात केली आहे. तेव्हा आपण असं बघितलं की कर्मविपाकाचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत थेट ज्याला आपण श्रुती स्मृती पुराणोक्त असं जेव्हा संकल्पानं म्हणतो तेव्हा हे जे स्मृती ग्रंथ आणि पुराण ग्रंथ त्या कालापासून हा कर्मविपाकाचा सिद्धांत चालत आलेला आहे. म्हणजे वेदांतले जे कर्मकांड यज्ञ आगादे त्याच्या सुद्धा प्रायश्चित्त सांगितलेली आहेत, स्मृतीमध्ये प्रायश्चित्त सांगितलेली आहेत, पुराणांमध्ये सांगितलेली आहेत. आणि मग यांच्यावर आधारित जेव्हा आयुर्वेदातील ग्रंथामध्ये काही व्याधी आहेत त्यांचंही वर्णन करताना अशी प्रायश्चित्त सांगितलेली आहेत. या प्रायश्चित्ताच्या मागे काय आहे, तर मूळ संकल्पना काय आहे, तर पूर्वजन आपल्याकडे जो पूर्वजन्म किंवा पूर्वार्जित पाप पुण्य कर्म किंवा जन्मजन्मांतरात केलेली कर्म यांचा विपाक म्हणजे याचा प्रभाव, चांगला आणि वाईट असा दुष्प्रभाव, या सगळ्यांचा जो सिद्धांत सांगितलेला आहे, हे सिद्धांत आपल्याकडे हजारो वर्षांनी म्हणजे किमान महाभारत काळात 5000 वर्षापासून तर आपापल्या मनात ठसलेले आहे. कारण तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. संस्कृती म्हटली की आचारधर्म आला. आचारधर्म आला की समाजात एक प्रकारचे सुव्यवस्था चालण्याकरता एक प्रकारची ज्याला आचार विचार अशी करता स्मृती ग्रंथ निर्माण झाले. पुराणांमध्ये या पद्धतीची एक प्रकारची व्यवस्थापन पद्धती ही निर्माण झाली. या पद्धतीचा एक भाग म्हणून ही जी आपण याला समजतो की पूर्वजन्माची पापकर्माची आणि ही आचारधर्माची संकल्पना आहे. मग याचं जणू काही एक वेगळ्या पद्धतीने निर्देशन करण्याकरता सर्वसामान्य लोकांना कळण्यासाठी गुरुचरित्रकारांनी या 28वा अध्यायामध्ये वेगवेगळ्या ग्रंथाचा असा संदर्भ घेऊन आपल्या समोर हे प्रायश्चित्त विधान आणि पापकर्म आणि या पापकर्मा पूर्व ज्याला कर्मज भाव व्याधी अशा होतात ज्याला म्हटलं जातं, अशा पूर्वजन्मामुळे होणारे व्याधी यांच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने प्रायश्चित्त कुठली घ्यावी तेही सांगितलं. आणि एक महत्वाचा सिद्धांत असं सांगितला जे वैदिक असतील कर्मकांडी असतील ज्यांना ज्ञान असेल ते लोक तर वेगवेगळ्या पद्धतीची प्रायश्चित्त घेऊ शकतात. त्यात वेगवेगळ्या पद्धतीची कृच्छ आहे, पंचगव्यादी साधनं आहे, गायत्रीची जपादी वगैरे साधनं आहे, वेदांची सुप्त पाठ आहे. पण एक सगळ्यात महत्वाचा सिद्धांत सांगितला आहे की सर्वसामान्य जो पतित असेल त्याने गुरुची जर मनोभावे सेवा केली, त्या गुरुला जर प्रसन्न करून घेतलं, त्या गुरुचा जर त्याला अनुग्रह झाला, तर असा सदाचार संपन्न ज्ञानी सद्गुरू
जर एखाद्याला प्राप्त झाला त्या गुरुची कृपा त्याला जर झाली तर त्या गुरुकृपेमुळे सुद्धा अनेक प्रकारचे किंबहुना बहुतेक सर्वच वेगवेगळ्या प्रकारचे दोष हे निश्चितपणे जातात. अतिशय महत्वाचा सिद्धांत त्यांनी या ठिकाणी सांगितला आणि जणू गुरुच्या सामर्थ्याचं एक सहज दर्शन त्यांनी आपल्याला दाखवलं की ज्या गुरुंनी एखाद्या पतिताला सहज म्हणून ज्ञान दिलं का तर त्याला त्याच्या पूर्वीच्या जन्माची ओळखही करून दिली आणि विभूती याला लावा असं म्हटलं त्या विभूतीचं सामर्थ्यात आपल्या जवळचं सामर्थ्य त्यामुळे त्याला ज्ञानही झालं आणि आपल्याच त्या विशिष्ट पूर्ण शक्तीमुळे त्याच्या अंगावरची विभूती धुतल्यानंतर ती विभूती नष्ट झाल्या तो पुन्हा स्वस्वरूपात आला त्याला पुन्हा अज्ञानी झाला. हे जणू काही सामर्थ्य सद्गुरूच्या ठिकाणी काय असतं हे वेगळं दर्शन सुद्धा या ठिकाणी गुरुचित्रकारांनी आपल्याला दाखवलेलं आहे तेव्हा याचं आपण चिंतन करावं. म्हणून आपण जेव्हा जेव्हा एक विचार करतो की भस्मात तर महात्म्य आहेत कंटी आपण आता पुढच्या अध्यायांमध्ये बघणार आहोत पण या भस्माचा सुद्धा वर्णन करत असताना विशेष हस्तस्पर्श श्री गुरु कारण भस्माला श्री गुरूंचा हस्तस्पर्श झाल्यानंतर त्याची विभूती होते. ही विभूती आज सुद्धा जेव्हा आपल्या सद्गुरूंच्या स्पर्शामुळे आपल्याला प्राप्त होत असते तेव्हा त्या विभूतीचा आपण वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव घेतो. म्हणूनच या विभूतीवरती आणि आपल्या सद्गुरूंवर आपली श्रद्धा ही टिकून आहे कारण एकच अनुभव एका व्यक्तीला नव्हे तर हजारो व्यक्तींना एकाच ठिकाणी नव्हे तर वेगवेगळ्या हजारो ठिकाणी आणि एकाच वेळी नव्हे तर अनेक वेळा अनेक लोकांना अनेक ठिकाणी जेव्हा येतो तेव्हाच अशा पद्धतीने विभूतीचं महत्व आणि महात्म्य हे दोन्ही टिकून राहतं आणि गुरूंची श्रद्धाही टिकून राहते. म्हणून आज चैत्रपीठाला आपण प्रार्थना करून आपल्या सद्गुरूंची विभूती आहे त्या विभूतीचं या निमित्ताने आपण स्मरण करावं. हे दर्शवणारा याचं महात्म्य दर्शवणारा आता पुढला जो अध्याय आहे ही जी कथा आपण ऐकली त्याचं आपण मनन चिंतन करून आजचा विषय आपण इथे थांबवतो आहे. सिद्धांत अवधूत चैतन्य श्री गुरुदेव दत्त.